महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन श्रेणी लागू करून दिल्याबद्दल आमदार पंडितताई शिंदे यांचा सत्कार कामगार संघटनेच्या वतीने नुकताच करण्यात आलाय. सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात यावा याकरिता कामगार अधिकारी वर्ग तसेच महापौर डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन महाराष्ट्र आरोग्य निरीक्षक संघटना आणि महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांनी आमदार पंडितताई शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. त्यानुसार आमदार पंडितताई शिंदे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक आयोजित केली. हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री महोदयांना समक्ष भेटून तात्काळ निर्णय घेण्याकरिता आग्रह केला आणि त्यानुसार आज 12 जानेवारी 2022 रोजी महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन श्रेणी लागू करण्याचा आदेश देण्यात नगरविकास विभागाकडून सोलापूर महानगरपालिकेस प्राप्त झालाय. यामुळे अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण असून सोलापूर महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना मकर संक्रांतीनिमित्त गोड भेट आमदार पंडितताई शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सरकारच्या वतीनं आल्याबद्दल महामानव डॉ बाबासाहेब ट्रेड युनियन आणि महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांनी आमदार पंडितताई शिंदे यांचे मनापासून आभार मानले आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याविषयी अधिक माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी दिली आहे. सोलापूर महानगरपालिका महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने या ठिकाणी लोकप्रिय आमदार माननीय पंडितताई शिंदे यांचा या ठिकाणी आज आम्ही कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार केलेला आहे. सत्कार करण्याचं कारण सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 2016 पासून सातवा वेतन लागू करावा असं या ठिकाणी आमचं म्हणणं होतं, पण शासनाने 2016 पासून सातवा वेतन डिक्लेअर केला होता. त्यासाठी सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेडच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने आम्ही गेली दोन ते तीन वर्ष झालं त्याला शासनाकडे प्रशासनाने पाठपुरावा करत होतो. तर या ठिकाणी आम्ही लोकप्रिय आमदार माननीय पंडितताई शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही ऑक्टोबर महिन्यात कामगार मेळा आयोजित केला होता. त्या कामगार मेळ्यामध्ये लोकप्रिय आमदार पंडितताई शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना शब्द दिला होता की सातवा वेतन तुम्हाला मी 1-2-4 महिन्यामध्ये लागू करेन हा शब्द त्यांनी दिला होता. तो त्यांनी या ठिकाणी शब्द त्यांचा खरा करून दाखवलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी आज सोलापूर महानगराच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन हा 2021 पासून हा 2000 कर्मचाऱ्यांना लागू झालेला आहे आणि सेवानिवृत्त सेवकांना 2021 पासून सुद्धा त्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झालेला आहे. तर या ठिकाणी मी लोकप्रिय आमदार पंडितताई शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आकृती बंद हा विषय सुद्धा त्यांनी मंजूर करून दिल्याबद्दल या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी करावी असं या ठिकाणी मी महामंडळाचे अध्यक्ष आहे त्यांना मी सर्वांना आवाहन करतो. आणि लोकप्रिय आमदार पंडितताई शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब तसेच नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब व तसेच नगर विकास कक्ष अधिकारी दानजी साहेब तसेच सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त साहेब यांचं या ठिकाणी मी व सर्व नगरसेवक यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतनाच्या शुभेच्छा देतो.